कुणाला फोडून काढल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही आणि का फोडणार? उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत का? शेवटपर्यंत बघा, सविस्तर जाणून घेऊया. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शुक्रवारी 3493 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार जाऊन पोहोचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र महापालिकेतील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. रुग्णांची अतिशय वाईट अवस्था आहे. एका काकांनी आजारी असल्याने 196 फोन करून देखील बेडची व्यवस्था झाली नाही, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, इतकी वाईट अवस्था लोकांची झालेली आहे. अधिकाऱ्यांना फोन करून ते फोन उचलत नाहीत, फक्त बेड्स उपलब्ध आहे असं खोटं सांगता, पण परिस्थिती तशी नाही आहे. कोरोनाबाधित वगळता इतर रुग्णांना उपचार देखील मिळत नाहीत. वारंवार अधिकाऱ्यांना संपर्क करूनही कोणीही उत्तर देत नाही. आरोग्य यंत्रणेची दुरावस्था आहे. लोक मरत आहेत, फक्त गोड बोलून काहीच होणार नाही असं नाव न घेता उद्धव ठाकरेंना सुद्धा संदीप देशपांडे यांनी चांगलं सुनावलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याआधी देखील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलंय की सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरून घेत आहेत. त्यांना एकच इशारा आहे, तुमच्यावर आमची करडी नजर आहे. कोरोनाचं संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे. यावर तुमचं मत कमेंट नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचं बटन देखील अवश्य दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.